नाशिक मधील मेरी मसरूळ रोड येथील काकासाहेब देवधर कॉलेजचा इयत्ता 12वीचा निकाल 99% इतका लागलाय. कोणताही कोचिंग क्लास नसताना विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करत नेत्रदीपक यश संपादन केले. डायरेक्टर गुंजळ सर आणि मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश प्राप्त केलं असून उज्ज्वल यशाची परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली. महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना अव्वल दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी काकासाहेब देवधर महाविद्यालयातील शिक्षक हे नेहमीच प्रयत्नशील असतात. याचाच अतिशय चांगला परिणाम म्हणून इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. याबाबत अधिक माहिती मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि विद्यार्थ्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. नमस्कार. पुणे विद्यार्थी गृहाच्या डॉक्टर काकासाहेब देवधर कनिष्ठ महाविद्यालयाचा काल HSC बोर्डचा जो निकाल लागला आहे तो विज्ञान शाखेचा आमचा निकाल आहे 98.46% आणि कॉमर्स इंग्लिशमधून या माध्यमाचा रिझल्ट आहे 89.09. अतिशय उज्ज्वल यश विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे. पुणे विद्यार्थीगृह या संस्थेचे संचालक मंडळ आणि आमचे कार्यवाहक माननीय संजयजी गुंजाळकर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे उज्ज्वल यश सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. मला अतिशय आनंद होत आहे हे सांगण्यात, कारण आमचे कनिष्ठ महाविद्यालय म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे येतं कॉलेज रोड मसरूळ भागामध्ये. हे आमचं कॉलेज अतिशय प्रसिद्ध आहे. KG to PG इथे कोर्सेस या प्रांगणात उपलब्ध आहेत. 98% उज्ज्वल यश विद्यार्थी प्राप्त करतात. ही दररोज विद्यार्थी रेग्युलर कॉलेजमध्ये येतात. नुसतं HSC बोर्डाचाच नाही तर आम्ही त्यांना CET, JEE, NEET यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे देखील दर शनिवारी मोफत मार्गदर्शन देतो. अतिशय होतकरू आणि गरीब घरातील विद्यार्थी ऑनलाईन परीक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखा पण का घ्यावी, कॉमर्स आपण का घ्यावं, हे आम्ही ब्रिज कोर्स चालवतो. आम्ही जेव्हा 11वी ॲडमिशनची प्रोसेस सुरू होते त्यामध्ये आम्ही या ब्रिज कोर्समध्ये असं सांगत असतो की का तुम्ही घेतलं, पुढचे तुमचे आणखीन मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना दर शनिवारी बोलवतो, पालकांचे उद्बोधन करतो, विविध परीक्षांचे मोफत विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. यासाठी वारंवार आमच्या शिक्षकांना पण उद्बोधन केले जाते आमच्या संचालक मंडळांकडनं, आणि याचं सर्व काही श्रेय आहे शिक्षकांचं उद्बोधन, पालकांचं उद्बोधन आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांचं. याच्यासाठी आमच्या मागे खंबीरपणे असे जे एक नेतृत्व आहे ते म्हणजे माननीय संजयजी गुंजाळ सर. याबरोबरच माझ्या कनिष्ठ महाविद्यालयात असणारे सर्व काही फॅकल्टी मेंबर जे विज्ञान, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स, IT आणि इतर विषय शिकवतात कॉमर्सचे सर्व काही, अशा सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनतीने मुलांना पर्सनल मार्गदर्शन केले. आमच्या तुम्ही जर संस्थेचं नाव ऐकलं असेल तर पुणे विद्यार्थीगृह, विद्यार्थी केंद्रित आमची सर्व काही ही शैक्षणिक व्यवस्था आहे. तर सर्व महाराष्ट्रातील ज्याही कॉलेजेसचा 90% जास्त निकाल लागला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि संस्था मंडळाचे मी आभार मानते. नमस्कार. मी अक्षदा विष्णू काकड. मी PVG कॉलेजमध्ये गेल्या 2 वर्षांपासून 11th आणि 12th कॉमर्समध्ये शिकत होती. मला 12वीला कॉमर्स स्ट्रीम घेतली होती. मला 12वीला 80% मिळाले. मी कोणत्याही प्रकारचे क्लासेस नव्हते लावले. गुंजाळ सर, पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप व्यवस्थित खूप छान शिकवलं गेलं आणि त्याच्यामुळे क्लासेसची गरजही पडली नाही.
आणि खूप व्यवस्थित, म्हणजे जो टीचिंग स्टाफ आहे त्यांनी पण खूप छान शिकवलं की कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही, कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले नाही. त्यांनी जेवढे काही जे काही इश्यूज असतील ते सगळे व्यवस्थित सॉल्व्ह केले, व्यवस्थित सगळं टीचिंग झालं, त्यामुळे कोणत्याच प्रकारचे क्लासेसची गरज पडली नाही. माझ्या घरच्यांनी मला कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावले नाही, इवन एकही सब्जेक्ट नाही की जसं की अकाउंट्स ह्या मॅथ्स ह्याचे क्लासेस लावायला लागतात, पण त्याचे कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावायची गरज पडली नाही. आणि स्कूल म्हणजे कॉलेजचे टीचिंग स्टाफ एवढा प्रॉपर आहे की बाकीच्या कसलीही गरज पडत नाही. ऐश्वर्या मॅम झालं, सौरभ सर झालं, यांनी इतके प्रॉपर शिकवलं की बाकी कोणताच प्रॉब्लेम्स आले नाही आणि पेपर्स पण खूप इझीत गेले आणि पर्सेंटेज पण खूप छान मिळाले. किती टक्के मिळाले? 80% मिळाले कॉमर्ससाठी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज.